विभोग्निमन्तः शोनकः काश्मर्यः पाटलिर्बला पर्णश्चतस्रः पिप्पल्यः श्वदंश्रा बृहति द्वयम् शृङ्गीतामलकी द्राक्षा जीवन्ती पुष्करा गुरु अभया चामृता रुद्धि जीवकर्षभकौषटि मुस्तं पुनर्नवामेदा शैलाचन्दनमुत्पलम् विदारी वृषमूलानि काकोली काकनासिका एषां पलोन्मितान् भागान् शतानि यामलकस्य च पञ्चदद्या तदेकद्यं जलद्रोणे विपाचये ज्ञात्वा गतरसान्येतान् औषधानि अथ तं रसं तच्चामलक उद्धृत्य निष्कुलं तैलसर्पिषोः फलद्वादशके भृष्ट्वा तत्त्वा चार्धतुलां विशक् मत्स्यण्डिकायाः पूताया देहवत् साधु साधये षट्फलं मधुनश्चात्र सिद्धशीते प्रदापयेत् चतुष्फलं तु काक्षीर्या पिप्पली द्विपलं तथा फलमेकं निदध्याश्च वगेलापत्रकेशरात् इत्ययं च वनप्राशः परमुक्तो रसायनः कासश्वासहरश्चैव विशेषेणोपदिश्यते क्षेणक्षतानां वृद्धानां बालानां चाङ्गवर्धनः स्वरक्षयम् उरो रोगं हृद्रोगं वातशोणितं पिपासां मूत्रशुक्रस्थान् दोषांश्च अपि अपकर्षति अस्य मात्रां प्रयुञ्जीत योपरुन्ध्यान्न भोजनम् अस्य प्रयोगाच्चवनः सुवृद्धो अभूत पुनर्वा मेधां स्मृतिं कान्तिमनामयत्वम् आयुप्रकर्षं बलमिन्द्रियाणां श्रीशुप्रहर्षं परमाग्निवृद्धिं वर्णप्रसादं पवनानुलोम्यम् रसायनस्यास्य नरप्रयोगात् लभेत् जीर्णापि कुटिप्रवेशात् जराकृतं रूपमपास्य सर्वं बिभर्ति रूपं नवयौवनस्य इति चवनप्राशः। तर या ठिकाणी चवनप्राशाचं वर्णन आहे। पडणे हा चतस्र हा इति शाल पडणे पृष्णी पडणे मुदग पडणे आणि मास पडणे। तर पडणे चतस्र असा जो वर शब्द आलेला आहे त्याचा ह्या चार पडणे शाल पडणे पृष्णी पडणे मुदग पडणे आणि मास पडणे। तामलकी याचा अर्थ भूम्यामलकी, काकनासा म्हणजे नासा फला, तर काकतुंड असं पण त्याचं नाव आहे। गतरसत्वम इह द्रव्याणां चतुर्भाग स्थिते जले भवती, तर एक म्हणजे तिथं काढा एक चतुर्थांश काढा करणं गतरसत्व त्याचं रस येण्यासाठी। निष्कुलम इति निरस्थी, तर त्याच्यामधल्या ज्या अंठोळ्या आहेत त्या काढलेल्या निरस्थी निष्कुल याचा अर्थ। तैल सर्पिशोहो इति समास निर्देशात उभयाभ्याम एव द्वादश फलानी, तर तेल आणि तूप प्रत्येकाचं द्वादश फल दोघं मिळून न पृथक पृथक। मत्स्यंडिका म्हणजे खंडसंहती म्हणजे खडी साखर मत्स्यंडिका। अत्र षट्फलत्वेन समयोः अपि मधुसर्पिषः द्रव्यांतरयुक्तत्वेन न वृद्धम। आता या ठिकाणी मध आणि तूप जरी समप्रमाणात घेतलेलं असलं तरी इतर द्रव्य पण त्यामध्ये असल्यामुळे जो एक नियम आहे की मध आणि तूप हे समप्रमाणात घेऊ नये असा जो नियम आहे त्या नियमाला इथे अपवाद आहे किंवा त्याचा दुष्परिणाम या ठिकाणी दिसत नाही इतर ही द्रव्य असल्यामुळे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर चवनप्राशाबद्दलचं हे सगळं वर्णन आहे त्याचं आता मराठी भाषांतर आपण बघूया। तर चवनप्राशाचं जे हे काही रसायन आहे त्यामध्ये बिल्व त्वक म्हणजे बेलाची साल, नंतर नागबलाची साल, नंतर पाठा सालवण पिठवण, ते शालीपर्णी म्हणजे सालवण पृष्णीपर्णी म्हणजे पिठवण, नंतर वन्यमूग वन्य उडीद पिंपळी गोक्षूर काकड शिंगी भुई आवळा
मनुका, जीवंती, पुष्करमूळ, बाळ हिरडा, अगरू, रुद्धी, जीवक, वृषभक, कपूर कात्री, नागरमोथा, पुनर्नवा, मेदा, वेलची, रक्तचंदन, नीलकमल, विदारी कंद, अडुळसाची पानं, काकोली, क्षीरकाकोली हे प्रत्येकी एक एक फल घेऊन एक द्रोण जलामध्ये त्याचा काढा करावा. या काढ्यामध्ये 5 फल आवळे एका कापडाच्या पोटलीत बांधून शिजवावेत. शिजलेले आवळे कपड्यावर फुसून त्यातील बिया आणि शिरा काढून टाकाव्यात आणि तयार होणारा हा आमलकीचा कलक गाईचं तूप आणि तिळ तेल या बरोबर चांगला भाजून घ्यावा. आवळ्याला चांगला रक्त वर्ण येईपर्यंत भाजावे आणि पूर्वी तयार केलेल्या काढ्यामध्ये हा भाजलेला कलक मिसळावा आणि त्यात 50 पल साखर मिसळून मंदाग्नीवर शिजवावे आणि अवलेह तयार करावा. अवलेह तयार झाल्यावर त्यात प्रक्षेपद्रव्य म्हणून 4 पल मध, 4 पल वंशलोचन, 2 पल पिंपळी, वेलची, दालचिनी, नागकेशर, तमालपत्र हे सर्व मिसळून यांचं 1 पल यांचं चूर्ण बारीक यात मिसळावे आणि याप्रमाणे तयार होणाऱ्या कल्पाला च्यवनप्राश असे म्हणतात. आणि च्यवनप्राशाची फल स्मृती दिलेली आहे की मेधाम स्मृतीम कांतिमनाम कांतिम अनामयत्वम अयुप्रकर्षः बलमिंद्रियाणाम स्त्रीषु प्रहर्षम परम अग्निवृद्धिम वर्ण प्रसादम पवनानुलोम्यम पवन अनुलोम्यम रसायनस्य अस्य नरः प्रयोगात लभेत जीर्णः अपि कुटी प्रवेशात जराकृतं रूपं अपास्य सर्वं बिभरति रूपं नवयौवनम. तर नवयौवन प्राप्त होतं. त्याचप्रमाणे इतर रोगामध्ये पण त्याचा उपयोग आहे. श्रेष्ठ रसायन आहे. कास श्वास हरहाच एव विशेषेण उपदिश्यते. कास आणि श्वासहर आहे. त्यानंतर क्षीणक्षतानां वृद्धानां बालानां च अंगवर्धन हा क्षीणक्षत वृद्ध बाल यांचं पुष्टी करणार आहे. त्याचप्रमाणे स्वरक्षयम उरोरोगम हृद्रोगम वातशोणितम स्वरक्षय उरोरोग त्याचप्रमाणे हृद्रोग वातरक्त यावर पण उपयुक्ती आहे. त्याचप्रमाणे पिपासां मूत्र शुक्रस्थान दोषांश्च अपि अपकर्षती तहा तृष्णारोगावर पण उपयोगी आणि मूत्र आणि शुक्र यांच्यामधले काही जे दोष आहेत ते पण दोष दूर करणार आहे. आणि अस्य मात्रा प्रयुंजित य य उपरुंध्यात्म भोजनम. आणि तर भोजन नंतर हे पचल्यानंतर जेवण करता येईल इतक्या प्रमाणात हा खावा असं सांगितलेलं आहे. आणि अस्य प्रयोगात च्यवन हा सुवृद्ध हा अभूत पुनर्युवा. तर हे याचा प्रयोग केल्यामुळं च्यवन ऋषी हा अगोदर वृद्ध झालेला होता पण तो नंतर तरुण झाला असं सांगितलेलं आहे. तर हे रसायन विशेषत कास आणि श्वास यांच्या नाशासाठी सांगितलेलं आहे. क्षीणक्षत वृद्ध आणि बालक यांच्या शरीर अवयवांची वाढ करणारं हे रसायन आहे. स्वरक्षय उरोरोग हृद्रोग वातरक्त तृष्णा यांचा या रसायनाने नाश होतो. त्याचप्रमाणे मूत्राशय आणि शुक्राशयामध्ये राहणारा विकृत वायू आदी दोषांचं अपकर्षण याने घडतं. त्यातले दोष नाहीसे होतात. च्यवनप्राशाची मात्रा आहारद्रव्यामध्ये अडथळा निर्माण करेल इतकी असू नये आणि याच्या निरंतर सेवनाने अत्यंत वृद्ध असे महर्षी च्यवन यांना पुन्हा तारुण्य प्राप्त झालं. या रसायनाच्या कुटीप्रावेशिक विधीने सेवन करणाऱ्या पुरुषाची मेधा स्मृती कांती निरोगता आयुष्य इंद्रिय बल मैथुन शक्ती पाचकाग्नी यांच्यामध्ये वाढ होते. वर्ण अधिक सुंदर बनतो आणि वायूच्या अनुकूलतेमुळे आणि वृद्धत्वामुळे येणारे विकृतत्व दूर होऊन नवयौवन प्राप्त होते. रोगनाशन आणि रसायन या दृष्टीने च्यवनप्राश हा उपयुक्त ठरतो. विशेषत
प्राणबल स्रोतसाला बल देण्यासाठी हे एक उत्कृष्ट रसायन आहे. कास, श्वास, शतक्षीण, हृद्रोग, वातरक्त, तृष्णा, मूत्राशय आणि शुक्रगत वात याकरता च्यवनप्राश हा अतिशय उपयुक्त ठरतो. च्यवनप्राश हा एक श्रेष्ठ रसायन कल्प आहे. सर्व संहिता आणि आयुर्वेदाच्या इतर ग्रंथात सुद्धा च्यवनप्राशाचा निश्चित उल्लेख आढळतो, परंतु पाठामध्ये थोडासा फरक आढळतो. भैषज रत्नावलीमध्ये चरकाचाच पाठ आढळतो. चिकित्सा कलिका या ग्रंथामध्ये मुदगपर्णी, माशपर्णी, पिंपळी, अगरू, काकानासिका ही द्रव्ये च्यवनप्राशाच्या पाठामध्ये आढळत नाहीत, तर वृद्धी, क्षीरकाकोली, महामेधा, बेहडा ही द्रव्ये अधिक सांगितलेली आहेत. योगरत्नाकरामध्ये मुदगपर्णी, माशपर्णी या द्रव्याऐवजी वृद्धी, क्षीरकाकोली आणि महामेधा ही द्रव्ये अधिक सांगितलेली दिसतात. शारंगधराने काढ्याच्या द्रव्यामध्ये क्षीरकाकोली आणि महामेधा यांचा समावेश केलेला आहे. तर अशा पद्धतीनं च्यवनप्राश हा जो कल्प आहे, या कल्पाची प्रशंसा कोरोनाच्या प्रतिबंधासाठी भारताचं केंद्र सरकारने पण केलेली आहे, आणि त्यामुळं अनेक लोक सध्या च्यवनप्राश घेतात, खातात, आणि त्यांचं आरोग्य निश्चितपणे चांगलं राहण्यासाठी उपयोग झालेला आहे. करोनासारख्या व्याधीच्या नियंत्रणामध्ये सुद्धा च्यवनप्राशाने अतिशय चांगली भूमिका बजावलेली आहे. तर असा हा च्यवनप्राश कल्प आहे. वाचा पुढे. अथ आमलक हरितकी नाम आमलक विभीतकानां हरितकी विभीतकानां आमलक हरितकी विभीतकानां वा पलाशत्वक अनद्धानां मृदा अवलिप्तानां कुकुलकस्विन्नानां उलकानां फलसहस्रम् उलुखले संपोथ्य दधि घृत मधु पलल तैल शर्करा संयुक्त भक्षयेत अनन्न भुग्यथोक्तेन विधिना तथान्ते यवाग्वादिभिः प्रत्यवस्थापनम् अभ्यंगोत्सादनम् सर्पिषा यवचूर्णैश्च अयं च रसायन प्रयोग प्रकर्षो द्विः तावद् अग्निबलम् अभिसमीक्ष प्रतिभोजनं युषेण पयसा वासष्टिकः ससर्पिष्कः अथ परं यथा सुखविहारः कामभक्षः स्यात् अनेन प्रयोगेणर्षयः पुनर्युवत्वम् अवापुः बभूवुः च अनेकवर्षशतजीविनो निर्विकाराः परं शरीरबुद्धीन्द्रिय बल समुदिताश्च एरुश्च अत्यंत निष्ठया तपः इति चतुर्थ आमलक रसायनम. तर या ठिकाणी चतुर्थ आमलक रसायन सांगितलेलं आहे. तर कुकुलक हा म्हणजे करिष अग्नी, तो जी काही वनस्पती त्याचा अग्नी साठी वापरायला सांगितलेली आहे. अकुलकानाम इति अनस्था अनस्थाना म्हणजे त्याच्यातली जी बी अंठोळी काढून अकुलक द्रव्यादीना मात्र मानम न उत्तम तेन प्रधानस्य चूर्णस्य दध्यादिभिः मीलितैः समान मानत्वम किंवा प्रत्येकम एवं दध्यादीनां चूर्ण समत्वम. नंतर पललम तिलचूर्णम, पलल म्हणजे तिलचूर्ण, भक्षयेद इति वचनम लेहा अपि अल्प अभ्यवहरण मात्रार्थम उपपन्नम. तर हा अवलेहायन तो पण अल्प मात्रेमध्ये घेत आहे. अनन्न भुग इति इथे भक्षात भक्षयेद अनन्न भुग यथोक्तेन अनन्न भुग इति सर्वथा आहारांतरा भुग. तर अनन्न काली हे सेवन करायचं म्हणजे अनाशपोटी ज्याला आपण म्हणतो. तस्य अंत इति एतत् प्रयोग परित्याग काले, तर हा प्रयोग केल्यानंतर प्रत्यवस्थापनम इति
प्रत्यवस्थापनमिति यवाग्वादी क्रम विशेषेण, तर संसर्जन क्रमासारखं यवाग म्हणजे लघु आहारापासून गुरु आहाराकडं यवाग्वादी क्रमेण तेन प्रयोगांत यदा अन्न संसर्जन संसर्जन क्रम करायला सांगितलं कर्तव्य तदा यवागु अधिक्रमेण युक्तस्य अर्थस्य प्रत्यवस्थापनं क्रियते इति अर्थः यूषेण पयसा वा इति विकल्पो अग्नि बल अपेक्षया। तर हे अमलकी चतुर्थ अमलक रसायन सांगितलेलं आहे। तर या सूत्रामध्ये चार रसायन प्रयोग सांगितलेले आहेत, त्यामध्ये अथ आमलकी हरितकी नाम आमलक विभीतका नाम हरितकी विभीतका नाम वा पलाशत्वगंत अनवद्धा नाम मृदु अवलिप्ता नाम नंतर कुकुल स्विन्ना नाम आकुला नाम पलसहस्रम उलुखले संपोत्य दधि घृत मधु पललैहि शर्करा संयुक्तम भक्षेत अनन्नभु यथोक्तेन विधिना। तर इथे चार प्रकारचे संयोग सांगितलेले आहेत। एक तर चार रसायन प्रयोग, त्याच्यामध्ये त्रिफळातील कोणती दोन द्रव्य म्हणजेच आवळा आणि हिरडा किंवा आवळा आणि बेडा किंवा हिरडा आणि बेडा असे तीन कल्प आणि चार हिरडा बेडा आणि आवळा यांचा एकत्रित कल्प अशा चार योगांपैकी कोणताही योग यामध्ये वापरला जातो। आमलकी हरितकी नाम किंवा आमलकी विभीतकी नाम किंवा हरितकी विभीतकी किंवा आमलकी हरितकी तर असे त्या त्रिफळ्यातलेच कोणतेही दोन दोन घेऊन असे चार प्रकारचे कॉम्बिनेशन करायला सांगितलेले आहेत। आणि त्यामध्ये पलाश वृक्षांची ओली साल आणून त्यामध्ये वरीलपैकी एक योग ठेवून त्याची पुरचुंडी केली जाते। या पुरचुंडीवर एक अंगुल दाढीचा ओल्या मातीचा लेप सर्व बाजूला केला जातो। नंतर ही पुरचुंडी सावलीत वाळवली जाते आणि या पुरचुंडीच्या चारी बाजूला गोवऱ्या लावून त्या पटवल्या जातात। अग्निसंस्काराने पोटलीच्या आतील द्रव्यांचे स्वेदन घडते आणि स्विन्न झालेला हा कल्क घेऊन त्यात दही तूप तिलकल्क तिलतैल साखर मिसळून तयार होणारे द्रव्य रसायनासाठी वापरले जाते। विशेषतः कुटी प्रावेशिक रसायनासाठी हा कल्प उपयुक्त ठरतो। कुटी प्रवेशिकामध्ये या कल्पाचे सेवन करताना पोटभर याचे सेवन करावे, अन्य आहार करू नये असे सांगितलेले आहे। फारच भूक लागली तर दूध प्यावे वा या प्रकारे रसायन पूर्ण झाल्यावर संसर्जन क्रमानुसार पेयाविलेपी अधिक्रम ठेवून नंतर प्राकृत आहाराकडे यावे। या रसायनाच्या सेवनाने प्राचीन काळी वृद्ध ऋषीगण पुन्हा यौवन प्राप्त करून शेकडो वर्षाच्या जीवनाचा लाभ मिळवून निरोगी झाले आणि स्वस्थ शरीर इंद्रिय बुद्धी आणि बलाने युक्त होऊन अत्यंत श्रद्धा भक्तियुक्त होऊन तपश्चर्या करीत राहिले। परम शरीर बुद्धी इंद्रिय बल समुदिता च अत्यंत निष्ठया तपहा, तर अत्यंत निष्ठेने ते तप करत राहिले। या चार रसायनाद्वारे हिरडा भेडा आणि अवळकाठी यांना खूप व्यापक स्वरूप दिलेलं आहे। जरा आणि व्याधीनाशन हे यामध्ये क्रमाने अधिकाधिक असतात। सर्वच आयुर्वेदीय निघंटू ग्रंथामध्ये ग्रंथाच्या आरंभीच या तीन द्रव्यांची स्तुती केलेली आढळते। तर अशा पद्धतीनं हे चतुर्थामलक रसायन आपण पाहिलं। पुढचा भाग उद्या पाहू, एक सुभाषित नेहमीप्रमाणे पाहूया। आजच्या सुभाषितामध्ये उदये सविता रक्तहा रक्तश्च अस्तमने तथा संपत्तौ च विपत्तौ च महताम एकरूपता। तर ज्याप्रमाणे उगवताना सुद्धा सूर्य लाल असतो आणि मावळताना सुद्धा सूर्य लालच असतो, त्याप्रमाणे संपत्ती वैभवाच्या काळी त्याचप्रमाणे संकट काळात सुद्धा सज्जन विचलित होत नाहीत।
त्यांची एकरूपता कमी जास्त होत नाही, ते धीर गंभीरच राहतात. तर संकटात आणि त्या म्हणजे दारिद्र्यात आणि दुःखात किंवा संकटात आणि गरिबीत सुद्धा जे सज्जन असतात ते धीर गंभीर एकरूप, त्यांच्यामध्ये कधी बदल होत नाही. जसं सूर्योदयाच्या वेळीही लाल असतो आणि सूर्यास्ताच्या वेळीसुद्धा लाल असतो, तसं संपत्ती आणि विपत्ती या दोन्ही काळामध्ये जे सज्जन असतात ते एकाच रूपाचे असतात, त्यांच्या वागण्यामध्ये बदल होत नाही. धन्यवाद.